सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. विजयानंतर अनिल बाबर यांच्या घरी कार्यकर्त्यांचा जल्लोष. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर आमदार अनिल बाबर यांच्या घरावर फुलाराची उधळण. खानापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये तब्बल 10 जागांवर विजय मिळवत अनिल बाबर यांच्या गटाने पाटील गटाचा मोठा पराभव केला आहे. विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी आमदार अनिल बाबर यांच्या घरी जाऊन आनंदोत्सव साजरा केला. गुलालाची उधळण करत आता कसं अनिल भाऊ म्हणतील तसं अशा घोषणा देत परिसर तणावून सोडला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये 13 ग्रामपंचायतीपैकी 10 ग्रामपंचायतीवरती शिवसेनेनं आपला झेंडा लावलेला आहे. या निकालानंतर कार्यकर्त्यांनी थेट आमदार अनिल बाबर यांचं घर गाठलेलं आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की ह्या संपूर्ण घराला आता गुलालाचं स्वरूप आलेलं आहे. संपूर्ण घरामध्ये गुलालानं भरलेले कार्यकर्ते आपल्याला या परिसरामध्ये दिसत आहेत. 90 बोर्ड घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. 90 त्यांनी विरोधकांच्या वरती पराभव केलेला आहे. आपण या निमित्तानं आमदार अनिल भाऊ बाबर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळी वज्रधारीने आमदार अनिल बाबर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी जनतेने दिलेला हा कौल विजयाचा बाजून असल्याची प्रतिक्रिया दिली. ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांनी जे प्रेम दाखवलं आणि खऱ्या अर्थानं विकास कामाला आता कौल दिला याबद्दल मी सर्व जनतेचे आहे मनापासून आभार मानतो. पण त्याच्याबरोबर त्यावेळेला असं होतं की शिवसेना नगण्य पक्ष आहे असं समजून या निवडणुकीमध्ये वातावरण तयार करायचा प्रयत्न झाला. पण कार्यकर्त्यांनी जिद्द ठेवली आणि खऱ्या अर्थानं विकास कामाचा कौल दिला. मी या निमित्ताने एवढंच सांगतो जो विजय दिलेला आहे ती विकास कामाची शक्ती आणि उर्मी वाढवण्याच्या दृष्टीनं उपयोग होईल असं काम करायचा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यांना घेऊन मी करायचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर जे 2-3 गावं पराभूत झालेली आहेत त्या कार्यकर्त्यांना स्व विकासाच्या दृष्टीनं ती गावं अग्रेसर करायच्या दृष्टीनं माझा प्रयत्न राहील. जय विजय पराभव ही लोकशाहीमधला भाग आहे. पण विकास कामाच्या दृष्टीनं कोणाची अडचण होता कामा नये ही भूमिका घेऊन काम करायचा प्रयत्न करेन. मी अतिशय जनतेचं ऋणी आहे की निवडणुकीच्या काळामध्ये शेवटी निवडणुका होत असताना निर्णय कंगोरे झाला असतात. पण या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मध्ये कार्यकर्त्यांनी आणि विशेषतः मतदारांनि जनतेने फक्त विकास कामाचा कौल दिला. माझ्यासारख्या कसलीही साधनं नसलेल्या कार्यकर्त्याच्या मागं शक्ती उभा केली. मी अत्यंत ऋणी आहे लोकांचं. मी एवढंच या प्रसंगानं वचन देतो की ही गावं महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीनं अग्रेसर राहतील आणि स्वतःचं जीवन स्वतःच्या पायावर उभा करायच्या दृष्टीनं त्यांना जी शक्ती लागणार आहे ती शासनामार्फत पुरवण्याचा माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील. शिवसेना पक्षाने मिळवलेल्या या यशानंतर जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी आनंद व्यक्त करून या यशाच्या मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरचा जनतेचा विश्वास दृढ होत असल्याची प्रतिक्रिया दिली. आज महाराष्ट्रातल्या 14,248 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागत असताना सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये शिवसेनेचं एक धगधगतं नेतृत्व माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या नेतृत्वाखाली व्हाईट वॉश झाल्यागत काम झाले. 23 ग्रामपंचायतीपैकी 18 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे. अभिनंदनाची गोष्ट म्हणजे पाऱ्यासारखं गाव जिथं 11-0 झालं, खंबाळ्यासारखं गाव जिथं 9-0 झालं,
माऊली सारखं गाव जिथं 11-0 झालं, बऱ्यापैकी जवळजवळ सगळ्या गावामध्ये पैकीच्या पैकी सीटा शिवसेनेच्या निवडून आलेल्या आहेत. खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या पलीकडेसुद्धा मिरज तालुक्यामध्ये, तासगाव तालुक्यामध्ये, तवटेमंकाळ तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या सीटा या ठिकाणी निवडून येत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी लोक आता शिवसेनेच्या बाजूने वळत आहेत. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचा स्वभाव, मुख्यमंत्र्यांचे विचार आणि विकासाची कल्पना या ठिकाणी लोकांना पटलेली आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, नगरपालिका नगरपंचायत असतील किंवा महापालिका असेल, याच्यावर सुद्धा शिवसेनेचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. सांगली जिल्हा हा पूर्ण भगवामय या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगतो. कार्यकर्ते जल्लोषामध्ये आहेत, आनंदामध्ये आहेत. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतलेली आहे, त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. पारे ग्रामपंचायतीचे पारे ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध 6 सीटा आलेल्या होत्या. खुळसटपणाने 4 सीटा लावल्या विरोधकांनी, तरीसुद्धा आमच्या सीटात 250 ते 300 मतानं, 500 मताच्या वॉर्डात 250 ते 300 मतानं लीड एवढा आम्ही घेतलेला आहे. हे फक्त भाऊमुळेच, भाऊने जेवढा विकास पारेव केला आहे, प्रेम आहे आणि आम्ही भाऊचे कार्यकर्ते एवढं जे केलं आहे सगळं अनिल भाऊमुळे झालेलं आहे. आणि 11-11 20 वर्ष सत्ता आहे, 20 वर्षे भाऊंची, आमची भाऊंच्या गटाची सत्ता आहे. काही काळजी करा काम नाही, अजून येणार इलेक्शनसुद्धा. पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, एकही सीट पाऱ्यातली जात नाही आणि घालवून दिलेलं नाही. गटच आम्ही साबूत ठेवलेला आहे भाऊंचा. काय हे माजी सरपंच, हे माजी सर, आत्ताचे सरपंच होते पण आता हे आत्ता माजी झाले. मी माजी सरपंच रामभाऊ साळुंके वाहे देतो. भाऊसाठी पारं हे म्हणजे बालेकिल्ला आहे.